नमस्कार, मी क्षितिजा. वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल. लवकरच मार्गशीर्ष महिना चालू होणार आहे. मार्गशीर्ष महिना चालू होणार म्हटलं की सर्वांना ओढ लागते ती म्हणजे मार्गशीर्ष गुरुवारची, महालक्ष्मी व्रताची. अनेक घरांमध्ये सुवासिनी, कुमारिका आणि अगदी पुरुष मंडळीही हे व्रत अगदी मनोभावे करतात. प्रत्येकालाच वाटते की आपल्या पूजेमध्ये आपण साकारलेली आईची प्रतिमा ही वेगळी असावी आणि सुंदर असावी. त्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करत असतात. पूजा मांडण्यासाठी मी एक चौरंग घेतलेला आहे, त्यावरती लाल कलरचे वस्त्र अंतरले आहे. त्याच्यानंतर त्यावरती तांदूळ ठेवून त्याच्यावरती मी अष्टकमल काढले आहे. त्यानंतर त्याच्यावरती मी एक कळशी ठेवली आहे आणि त्यानंतर मी त्याच्यावरती कलश ठेवणार आहे. आईला नेसवण्यासाठी मी ही काठपदराची साडी घेतलेली आहे. शक्यतो नेसवण्यासाठी वापरणारी साडी ही काठपदराचीच असावी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साडी ही नवीन असावी. या प्रतिमेची उंची साधारणतः कमी आहे, तर त्यामुळे मी जी साडी घेतलेली आहे तर ती मी हाफ फोल्ड करणार आहे आणि त्यानंतर मी साडी नेसवणार आहे. मधल्या निऱ्यांची मांडणी व्यवस्थित करता यावी त्यासाठी मी या साडीला थोडंसं पसरून घेणार आहे. आपण जसा नेहमीप्रमाणे निरा करतो तसंच एका साईडनी म्हणजेच साडीच्या एका टोकापासून निऱ्या करायला चालू करायच्या. साडी आपण फोल्ड केल्यामुळे निरा करताना थोडीशी अडचण येऊ शकते, पण निऱ्या अगदी दाबून आणि प्रेस करून आपल्याला त्या धरायच्या. मी नक्की काय करत आहे हे पाहण्यासाठी गिरीजा पण तिथं आली होती. पदरासाठी थोडीशी जागा सोडायची आणि सगळ्या साडीच्या संपूर्ण निऱ्या करून घ्यायच्या. आता राहिलेल्या साडीचा पदर काढून घ्यायचा. पदराच्या पण निरा एकामेकावरती व्यवस्थित आपल्याला सेट करून घ्यायच्यात आणि तीन जागेला आपल्याला पिनअप करून घ्यायचंय. आपण ज्या निऱ्या करून घेतलेल्या आहेत त्या खाली पसरायच्या आणि त्यानंतर त्या व्यवस्थित एकामेकावरती एक सेट करून घ्यायच्या.
या ज्या सगळ्या निऱ्या आहेत त्या यू आकारामध्ये म्हणजेच अम्ब्रेलाच्या आकारामध्ये सेट करून घ्यायच्या. या ज्या निऱ्या आहेत त्या वरच्या बाजूला सेफ्टी पिनच्या मदतीने सेट करून घ्यायच्या. साधारण 3-4 सेफ्टी पिन्स लागतील, पण त्या लावून आपण त्यांना बरोबर सेक्युअर करून घ्यायचं. आता एखादी सुतळी किंवा एखादी दोरी घ्यायची आणि त्याच्या मदतीनं ह्या ज्या आपण निऱ्या केलेल्या आहेत तर त्याला एक फोल्ड मारायचा. आणि त्यानंतर आहे अशी या ज्या निऱ्या आहेत त्या आपल्या कलशाला खाली जी आपण कळशी फिक्स केलेली आहे तर त्या कळशीला फिक्स करून घ्यायच्या. आणि त्यानंतर या ज्या निऱ्या आहेत तर त्या सेट करून घ्यायच्या. पदर सुद्धा आपल्याला जसा हवा आहे तसा आधी अरेंज करून घ्यायचा, सेट करून घ्यायचा, आणि त्यानंतर आपण तो पदर जो आहे तर तो कमरपट्टा जो आहे, तर माझ्याकडे आता रेग्युलर जो आपण कमरपट्टा वापरतो तो आहे. तुमच्याकडे छल्ला असेल किंवा अजून कोणत्याही प्रकारचा कमरपट्टा असेल तर तो यूज करून तुम्ही कमरपट्टा वापरून तुम्ही या ज्या निऱ्या आहेत तर त्या मध्ये काय करायच्या, सेट करायच्या. तर अशा प्रकारे आईला साडी नेसवून तयार झालेली आहे. आता तुम्ही तुम्हाला जे अलंकार घालायचे आहेत, जे दागिने घालायचे आहेत आईला, तर ते दागिने तुम्ही घालू शकता. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि ही जी साडी नेसण्याची जी पद्धत होती ना ती तुम्हाला समजली का? आणि जर समजली असेल तर ती कशी वाटली ते सांगा. आणि जर आवडली असेल तर तुमच्या मैत्रिणींसोबत, इतर गृहिणींसोबत, इतर महिलांसोबत नक्की शेअर करा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी चॅनलवरती अशाच प्रकारच्या अजून नवीन नवीन वेगवेगळ्या प्रकारे आपण कशी वस्त्र नेसवू शकतो तर त्या ज्या व्हिडिओ आहेत त्या आम्ही पोस्ट करणार आहे. अजून मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारचं व्रत कसं करायचं, त्याचं काय हे आहे, त्याच्यामध्ये काय काय सामग्री आपल्याला लागते, तर त्याची व्रत करण्याची पद्धत काय आहे, तर ते सगळं मी डिटेलमध्ये तुम्हाला एक व्हिडिओ बनवणार आहे. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.